शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिक्रापूरमध्ये कोविड सेंटरची परवानगी नसताना डॉक्टर कोविड सेंटर चालवत होता. बनगर नावाची व्यक्ती ही कोविड सेंटर चालवत होती. मात्र या ठिकाणी कोरोना रुग्णांची वाताहत केली जात असून आर्थिक लूट करत होते. आधार या नावाने शिक्रापूर बजरंगवाडी येथे हे कोविड सेंटर सुरू होतं. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी बनगर यांना ताब्यात घेतलं असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. आम्हाला रात्रीच कल्पना मिळाली होती की शिक्रापूरमध्ये एक आधार हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी परवानगी नसताना पेशंटला कोरोना पेशंटला ॲडमिट करून घेण्यात आलं आहे. म्हणून आम्ही आज तपासणीसाठी सकाळपासून तिथं तालुक्याचे जे यंत्रणा प्रमुख आहे त्यांच्यासह हजर झालो आहे. माहिती घेतली असता हे हॉस्पिटलचं जे डॉक्टर्स दाखवलेले आहेत ते कोणीतरी MBBS इंग्लिश डॉक्टर सांगतायत, परंतु इंग्लिश डॉक्टरना मोबाईलवरती आमच्या अधिकाऱ्यांनी बोलले असता त्यांनी असं सांगितलं की माझा त्या हॉस्पिटलशी काही संबंध नाही आहे, मी फक्त तिथं सर्व्हिस देतो आणि हे हॉस्पिटल ज्यांनी स्थापन केले अशा बनगर नावाच्या व्यक्तीचं त्यांनी नाव सांगतायत आणि ते सांगतात की ते त्यांचे मार्केटिंग मॅनेजर आहेत या हॉस्पिटलचे, ते मॅनेजमेंट सगळं बघतात, हा दवाखानाच त्यांचा आहे, मी फक्त इथं सेवा देतो. परंतु आज आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना विचारलं तर ते इंग्लिश डॉक्टरही फारसे इथं कधी आलेले नाही आहेत, पण प्रत्येक पेशंटकडून जवळपास डिपॉझिट घेतलं 50,000 रुपये आणि त्यापेक्षा अधिकची रक्कम किंवा कमी अधिक ती असू शकते. सोबतच कोविड पेशंट इथे ॲडमिट करून घेतलेले आहेत, त्याचं कसलीही परवानगी म्हणजे नर्सिंग होमची परवानगी त्यांच्याकडे नाही आहे, कोविड केअर सेंटर चालविण्याचा परवाना त्यांच्याकडे नाही आहे आणि एक कुणीतरी जुनी व्यक्ती जो नॅचरोपॅथीची कसली तरी डिग्री घेतली तोच व्यक्ती इथलं सगळं मॅनेजमेंट पाहतो असे इथले आजूबाजूचे नातेवाईक राहणारे लोक पण सांगतात. सो अशा पद्धतीनं माझं असं मत आहे की हा दवाखाना चुकीच्या पद्धतीनं सुरू झालेली व्यवस्था आहे जी की पेशंटच्या नातेवाईकांच्या भीतीचं फक्त वापर करून त्यांना आर्थिकदृष्ट्या पिळवणूक करण्याचं काम करते आणि म्हणून आम्ही त्या चारही लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करतो आहे. परंतु तत्पूर्वी इथं जे 12-15 पेशंट आहेत त्यांना एकतर कोविड केअर सेंटरला किंवा आमचे डेडिकेटेड जे कोविड हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी शिफ्ट करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी कदाचित संध्याकाळपर्यंत वेळ लागू शकतो. प्रतिनिधी विनायक साबळे, महाराष्ट्र न्यूज, शिक्रापूर, पुणे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.